नमस्ते मित्रांनो, आपण आलो आहोत रेट्रे धरण या गावामध्ये. दिनांक 9 मार्च रोजी या ठिकाणी ओपनचं भव्यदिव्य असं देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या फट्या कशा आहेत, या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, हे सगळं आज आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव दादा? मी सागर खोत. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? आम्ही या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी चषक भव्य बैलगाडी शर्यत मैदान या ठिकाणी आयोजित केलं आहे. ते रयत क्रांती संघटना वाळवा तालुका, तसेच आमचे मित्र आदरणीय रयत क्रांतीचे युवा नेते अमोलदादा पाटील यांच्या आयोजनाखाली या स्पर्धा या ठिकाणी येणाऱ्या 9 तारखेला म्हणजे शनिवारी आयोजित केल्यात. त्याचं मुख्य उद्देश हा आहे की या स्पर्धेचं नावच आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चषक ठेवलं आहे. त्याला कारण असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या बैलगाडीच्या शर्यती काही काळ आपण बघतो की बंद होत्या, पण त्या शर्यती पुढे चालू करण्याचं काम त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय फडणवीस साहेबांचा आहे, की ज्यांनी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक चांगली बाजू ह्या प्रश्नाची मांडली आणि त्या ठिकाणी हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांना ज्यांना या स्पर्धेचा नाद आहे, ज्यांना घरी आपल्या त्या ठिकाणी खॉंड जपायचं आहे, पाळायचं आहे, नाहीतर आणि हे आपल्याला सुप्रीम कोर्टात परवानगी मिळाल्यामुळे आपण बघतो की गोवंश हत्या असतील हे या ठिकाणी थांबलेले आहेत, आणि त्या संवर्धनासाठी एक त्या ठिकाणी एक चांगला संदेश ह्या स्पर्धेच्या माध्यमातून होतो आहे. आणि म्हणून आमचा तोच मेन उद्देश आहे की ज्या माणसामुळे या स्पर्धा चालू झाल्या त्या माणसाच्या नावाने एक चषक घेण्यात यावा, आणि जेणेकरून एक सर्वसामान्य शेतकऱ्याला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा, हाच आमचा मेन उद्देश आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, तसेच आदरणीय खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब, आदरणीय आमदार त्या ठिकाणी महेशदादा लांडगे साहेब, आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, तसेच क्रीडामंत्री आदरणीय बनसोडे साहेब ह्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. किती तारखेला ही स्पर्धा? ह्या स्पर्धा सर 9 मार्चला म्हणजेच येणाऱ्या शनिवारी आहेत. लोकेशन काय? लोकेशन रेट्रे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, मसोबा मंदिराजवळ. चालते. तुम्ही एक आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? या आयोजक म्हणून आम्ही बैलगाडी चालकांना एकच आव्हान करतो की आम्ही ह्या सामनं ह्या स्पर्धा ज्या ठेवल्यात ह्यामध्ये आमचा आयोजक म्हणून कुठेही बैल पळणार नाही, आमची बैलगाडी असणार नाही. येणाऱ्या बैलगाडी चालकाला न्याय देणं आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये या ठिकाणी बैलांचं जतन केलं जातं आहे, आणि त्यानिमित्ताने त्यांनी ह्याच्यात मेन ह्या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य बैल चालकांनी भाग घ्यावा, हा आमचा सगळ्यात मेन उद्देश आहे सर. त्याचबरोबर बक्षिसाच्या तुलनेत तुम्ही प्रवेश फी पडेल पठवलेली आहे. हो, खूप आम्हाला काही लोकं बोलले की बाबा आता हा काही लोकं व्यवसाय म्हणून करत आहेत म्हणून 3-5 हजार रुपये त्या ठिकाणी प्रवेश फी ठेवत आहेत, पण आम्ही 3.5 लाख रुपये प्रथम क्रमांक असूनसुद्धा फक्त 2 हजार रुपये त्या ठिकाणी प्रवेश फी ठेवले, की जेणेकरून गावगड्यातला सर्वसामान्य शेतकरी चालक ह्या स्पर्धेसाठी भाग घेईल. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे मुख्य आयोजक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव अमोल पाटील, रेट्रे धरण. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, रेट्रे धरणमध्ये पहिल्यांदाच शर्यती होत आहेत का? हो, पहिल्यांदाच शर्यती होत आहेत. माननीय माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देवेंद्र फडणवीस केसरी हे पहिल्यांदाच रेट्रे धरण येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्यांदाच मोठं बक्षीस आणि रोख रकमेचं भरवलेलं आहे आम्ही, आणि कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी गावगाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी हे आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. प्रवेश फीच्या संदर्भात काय सांगाल? प्रवेश फी ही आमच्या म्हणजे आमचे नेतृत्व जे आहेत सदाभाऊ यांच्या संदर्भात यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही प्रवेश फी गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ते भरता यावं किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी त्यांना ती आमची स्पर्धा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रवेश फी 2 हजार रुपये ठेवले. त्याचबरोबर एक आयोजक म्हणून तुम्ही काय आव्हान कराल महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना? त्यांना मी एवढंच आव्हान करेन की ही स्पर्धा आहे ती आम्ही आमचे नेते शेतकऱ्यांच्या कुटुंबातले असल्यामुळे त्यामुळे आम्ही जे
आमची जी स्पर्धा होणार आहे ती प्रत्येक बैलगाडी शर्यतीवाल्यावर कोणत्याही अन्याय होणार नाही आणि पारदर्शक निर्णय आमचे केले जातील. त्यामुळे आमच्या स्पर्धेचं आयोजन हे मुख्य उद्देश शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे ह्याच्यात कोणत्याही बैलगाडीवर अन्याय होणार नाही हे आमचा उद्देश आहे. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा दादा. माझं नाव भूषण पाटील, रेटरे धरण. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान हे आमच्या राज्याचे लाडके नेतृत्व सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमूलदादा युवा शक्ती रेटरे धरण यांच्या नेतृत्वात खाली हे मैदान संपन्न होत आहे 9 तारखेला. या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? 1 ते शेवटपर्यंत बक्षिसाचं स्वरूप सांगा. रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडा शर्यत ओपन मैदान, त्याची खालीलप्रमाणे बक्षिसं सांगा. प्रथम क्रमांक 355,559 ते बक्षीस अमोल पाटील दादा यांच्याकडून आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 2,00,000 रुपये ते माननीय सागर सदाभाऊ खोत यांच्याकडून आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये ती माननीय सनी पवार भैया यांच्याकडून आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 75,000 बाबास पाटील यांच्याकडून आहे. पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये हे दिलीप गाडगे यांच्याकडून आहे. षष्टम 35,000 रुपये ते किरण धुमाळ यांच्याकडून आहे. आणि सातवा 25,000 हे सुहास पाटील बापू यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येणार. प्रवेश फी किती आहे दादा? प्रवेश फी 2,000 रुपये फक्त. एवढी प्रवेश फी कमी का ठेवलेली आहे? सर्वसामान्य गाडी मालकांना आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना की ही परवडणारी जास्तीत जास्त यांनी सहभाग घ्यावा आणि गरीब शेतकरी यांनी या मैदानाचा लाभ घ्यावा यासाठी ही प्रवेश फी 2,000. याचबरोबर तुम्ही जी ह्याच्यावरती बॅनरवरती बक्षिसांचं स्वरूप जाहीर केलेलं आहे, जी बक्षीस आहेत ती संपूर्ण रकमेची बक्षीस विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? रोख मोजून जागेवरती तर दिली जाते. त्याचबरोबर ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? काही सुद्धा नाही. तर आता आपण मैदानाकडे वळूयात. मैदानाची बरेच दिवसापासून यात चर्चा आहे. मैदान अतिशय उत्कृष्ट करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. ह्या मैदानाचं लोकेशन काय एक्झॅक्ट? ह्या मैदानाचं 32 शिराळा रेटरे धरण 32 शिराळा जाणारा रोड, त्याच्या नजीक 1-2 किलोमीटर अंतरावर म्हसोबाचं मंदिर आहे. त्या म्हसोबा मंदिराजवळ हे मैदान संपन्न होणार. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण मैदानामध्ये 9 फाटे आहेत. 9 फाटे आहेत ना? आणि त्याचबरोबर मैदानाच्या ज्या फाट्यांचा पल्ला आहे तो किती आहे? तो 950 फूट आहे पल्ला. हां, मैदानाचं स्वरूप कसं आहे? मैदानाचं स्वरूप खालून वर असं मैदानाचं स्वरूप आहे. पूर्व पश्चिम गाड्या पाळणार? पूर्व पश्चिम. उराटीचं राहणे? हो, थोडंसं उराडीचं राहणे. बरं, आणि पल्ला किती म्हणाला तुम्ही? पल्ला 950 फूट. आणि फाट्यांमधलं आतमधलं अंतर किती आहे? आतमधलं अंतर 14 फूट आहे. 14 फूट अंतर आहे. 14 फूट. हा, फार मोठी फाटे आहे. 14 फूट आहे. आणि खाली सुट्टीला एकावेळेस किती गट उभे राहू शकतात? एकावेळी 10 गटसुद्धा उभं राहू शकतात. हां, पुढं निकाल रेषेच्या समोर ज्यावेळेस निकाल लागून गाडी पुढे जावते त्या किती जागा आहे? गाड्या थांबण्यासाठी मुबलक जागा आहे का? भरपूर जागा आहे. किती साधारणतः फूट जागा आहे? तरी 500 फूट जागा आहे पुढं. आणि त्याचबरोबर आता जे मैदानाचे नियम आटीत त्याच्याकडे येऊयात आपण. लॉबी टचला निकाल आहे का? लॉबी टचला निकाल नाही. गाडी बाद केली? गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर 21 किती गट खाली जातील? 5 गट खाली जातील. त्यांना टाईम लिमिट किती असेल? 10 मिनिटाचं टाईम असेल फक्त. आणि एखादी गाडी ज्यावेळेस विजयी होत असते, हां, त्या विजयी होणाऱ्या गाडीच्या बैलाचा शेफ्टीचा चावा चालकाने घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली किंवा मारहाण केल्याची बाब निदर्शनास आली तर ती गाडी बाद केली जाईल का? बाद केली जाईल ती गाडी. हां, त्याचबरोबर सामना निकाल झाला तर काय कसं असणार आहे? त्या दोन्ही गाड्या परत पळवल्या जातील. मैदानामध्ये एकूण बॅरिकेड किती फूट आहे? 800 फूट बॅरिकेड आहे दोन्ही साईडला. लाईटची सोय करण्यात आली का? पूर्ण लाईटची सोय आहे कडेपर्यंत. निकाल रेषेच्या समोर लाईट राहणार? निकाल रेषेच्या समोर सुद्धा लाईट राहणार. झेंडा पंच आहे तिथं पण लाईट राहणार. हां, त्याचबरोबर या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? धनुडे बापू. समालोचन कोण करणार आहे? सुनील मोरे, रणजित बनसोडे आणि कोकाटे. कोकाटे सर आहेत. बरं, त्याचबरोबर दादा ज्या पद्धतीने चाकणमध्ये खाली सुट्टीला करण्यात आली होती, पट्टी टाकण्यात आली होती, त्याच पद्धतीने खाली
सुट्टीला तुमच्या इथं पट्टी टाकण्यात आली असून लाईव्हचं नियोजन आहे का तिथे? आहे की. त्याचबरोबर स्क्रीन किती लावण्यात येणार आहेत? स्क्रीन दोन लावणार आहेत, मोठ्या दोन लावणार आहेत, खाली एक आणि वर दोन. तीन लागणार, तीन लावणार आहेत. परत पुढे निकाल रेषेला किती कॅमेरे असणार आहेत? दोन कॅमेरे. आणि लाईव्हचं काम कोण करणार आहे? पवन यादव करणार आहेत. त्याचबरोबर सेमी फायनल असेल, फायनल असेल, ह्याचे सगळे निकाल ड्रोनद्वारे दिले जाणार आहेत का? नाही, काय अडचण आल्यास ड्रोनचा विचार करून निकाल देण्यात येईल, पण ड्रोन असणार आहे. ड्रोन असणार. हां. त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय, या मैदानामध्ये आयोजकाची किंवा गावगाडी ही थेट फायनलला पळवली जाईल का? अजिबात नाही, असा काही प्रकार होणार नाही. त्याचबरोबर चिट्ट्या गटाच्या असतील, सेमीच्या असतील, फायनलच्या, ह्या सगळ्या लाईव्हमध्ये पारदर्शक पद्धतीने बैलगाडी मालकाच्या हस्तेच काढण्यात येतील का? 100% तोच आमचा निर्णय आहे की बैलगाड्याच्या मालकाच्या हस्तेच तो चिट्ट्या काढल्या जातील. त्याचबरोबर मैदान सुस्थितीत पार करण्यासाठी व उजेडात फायनल घेण्याचा तुमचा उद्देश आहे का? पूर्ण आहे की. त्यासाठी काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी मालकांना मी एवढेच आव्हान करीन की वेळेत गाडी झोपून मैदानात यावं, वेळेत दिवसाबरोबर उजेड फायनल व्हावं, लोकांना एवढी लोक येतात बघण्यासाठी, त्यांनी सगळ्यांनी बाबा लवकर वेळेत येऊन वेळेत गाडी झोपून वेळेत सहकार्य करावं. गाडी सुट्टी मेकरने पण सहकार्य करावं खाली, तिथे झेंडा माणसाला न त्रास होता. गाडीवाल्यांनी पण केलं पाहिजे. गाडीवाला. त्याचबरोबर दादा, आता या मैदानात 9 तारखेला संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत आहेत, त्याचबरोबर अँब्युलन्सची उपलब्ध असणार आहे ना. आता हे मैदान गावापासून लांब आहे, त्याच्यामुळे आता उन्हाचा तडाखा पण वाढलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली का? हो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमचे 2 टँकर आहेत, ते इथे लावले जातील. बरं. आता प्रश्न, महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजक म्हणून काय आव्हान कराल? मला सांगायचं आहे की आम्ही जरी लाईटची सोय केली असली तरी आम्हाला ते दिवसाबरोबर फायनल घ्यायचे आहे, तरी गाडी मालकांना आम्हाला सहकार्य करावं की दिवसा फायनल व्हावं. बरं. त्याचबरोबर अजून काय सांगाल? त्याचबरोबर आम्ही निकाल दिल्याशिवाय कोणत्याही म्हणजे निकाल कोणीही गुलाल टाकू नये, आम्हाला त्याची शहानिशा करून आम्हाला निकाल डिक्लेअर करून देईन, मग गुलाल टाकावं तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट की अच्युत ड्रायव्हर हे त्या दिवशी कोणतीही गाडी आणणार नाहीत हे त्यांनीच आम्हाला सांगितलंय, त्यामुळे कुणीही काही गैरसमज करू नये, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कोणतीही गाडी आणणार नाही त्या दिवसापूर्वी. बरं. आणि त्याचबरोबर तुम्ही आता आव्हान काय कराल बैलगाडी चालक मालकांना? जास्तीत जास्त गाडी मालकांनी यावं, मैदान अतिशय चांगलं आहे, फाटी चांगली आहे, पारदर्शकता आहे मैदानात, कोणतंही गालबोट ह्या मैदानाला लागून देणार नाही आम्ही. घेतली जाणार. किती तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी? ऑनलाईन नोंदणी 8 तारखेपर्यंत संध्याकाळी 10:30 ऑनलाईन नोंदणी चालू राहणार. आणि दुसऱ्या दिवशी मैदानात घेतली जाईल. किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी? 11:00. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? सुहास पाटील. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? दिनांक 9 मार्च 2024 देवेंद्र फडणवीस चषक हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि रेटरे धरण मसोबा मंदिरच्या शेजारी मैदान निर्माण तयार केलेलं आहे आणि मैदान हे एक नंबरच होणार आहे, जेणेकरून हे मैदान कुठेही म्हणजे ज्या ह्या भागात कुठेही असलं मैदान नाही असलं मैदान इथं तयार केलेलं आहे, जेणेकरून चांगल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलांना पळण्यायोग्य हे मैदान तयार केलेलं आहे. प्रेक्षकांच्या बाबतीत काय सांगाल? तरी सर्व प्रेक्षकांनी दोन्ही बाजूला आपण गॅलरी बसायला केलेली आहे, त्या गॅलरीत सर्व प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा. निकाल रेषेच्या पुढे नियोजन कसं असणार? काय होतं बऱ्याच ठिकाणी निकाल रेषेवरती पब्लिक थांबतं आणि पळणाऱ्या बैलावरती अन्याय होतो, तर त्याची व्यवस्था कशी करण्यात आली तुम्ही? निकाल रेषेच्या समोर सर्व आपले बाउन्सर आणि आमचे पंच कमिटी असेल, कार्यकर्ते असतील, हे सर्व उभा करणार आहे आणि निकाल रेषेसमोर कोणालाही आम्ही प्रेक्षकांना येऊन देणार नाही. बरं, चालते. आता काय आव्हान कराल तुम्ही? तरी याचा सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव बाबास पाटील, रेटरे धरण. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दादा? मैदानाच्या संदर्भात सांगायचं झालं तर गेले 15 दिवस झालं अमोलदादा युवा शक्तीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते अहोरात्र कष्ट करून अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी बनवली की जेणेकरून त्याचा बैलांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा आम्ही धावपट्टी केलेली आहे. आणि दुसरं असं सांगायचं येईल की आमच्या रेटरे धरण किंवा पंचकृषीतील बैल मालक असतील किंवा काही त्यांना लांब जायला संधी मिळत नाही त्यांना इथं जवळ आम्ही मैदान असं ठेवलं की त्यांना त्याची संधीचा त्यांना फायदा घ्यावा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त इथं येऊन ह्या खेळाचा आनंद घ्यावा. आता हे 15 दिवस तुम्हाला एवढं मैदान करण्यासाठी कुणी कुणी कसं सहकार्य केलं दादा?
ह्याच्यामध्ये प्रामुख्याने अमोलदादा पाटील यांचे आम्ही सर्वच कार्यकर्ते, नाव आता घ्यायला येणार नाही कारण 100 ते 200 कार्यकर्ते आहेत, ह्या सगळ्यांनीच प्रयत्न केलाय आणि काम असं चांगलं उत्कृष्टरित्या केलंय त्यांनी. चालतंय, धन्यवाद दादा, नमस्ते.